सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. माझ्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. मनसेच्या स्टिंग ऑपरेशनवरती महापौर स्नेहल आंबेकर यांनी खुलासा केला. आपल्या सोबत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर आहे. सगळ्यात आधी की तुम्ही आज उद्घाटन केलेलं आहे, काय तुम्ही सांगाल मुंबईतल्या महानगरपालिकांच्या शाळांची सध्याची परिस्थिती आणि या सेंटर? नक्कीच, हा जो उपक्रम आज आम्ही मिनी लॅबचा काढलेला आहे तो खरंच स्तुत्यापत आहे, कारण आम्हाला आमच्या मनपाच्या शाळेच्या मुलांचा दर्जा चांगला करायचं आहे. त्यांना कधी वाटू नये की आपल्याला काहीतरी सुविधा अपुऱ्या आहेत, आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि त्यासाठी शिक्षण विभाग आमचा नक्कीच कार्यरत आहेत. आपले शिक्षण समिती अध्यक्ष पण आपले विनोद शेलाजी चांगलं काम करतात, आणि नक्कीच ह्या लॅबचा फायदा होईल. स्नेहलजी, एक वेगळा प्रश्न की नुकताच एक मनसेने आरोप केलेला आहे तुमच्यावर, तुमची ऑडिओ क्लिप जी आहे ती जोरदार गाजते, काय तुम्ही यावर स्पष्टीकरण द्या? नक्कीच, त्यांनी जो आरोप केलेला आहे, एक तर त्यांनी तो वर्तन जे आहे संभाषण एखाद्याचं टेप करणं हेच मुळात गुन्हा आहे. आणि राजकीय घडामोडींचं जर विश्लेषण ते असं करायला लागले तर मला असं वाटतं कितपत योग्य आहे. त्याच्यावरती मी स्वतः आझाद मैदानच्या पोलीस स्टेशनला रितसर कंप्लेंट दिलेली आहे. शासकीय आणि सगळ्याच पोलीस यंत्रणा त्याच्यामागे सर्व्हे करतील, आणि जो काही निर्णय असेल तो आपण सगळ्यांनी मान्य करायला. तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे की कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतली जाते आणि ती वरपर्यंत पोहोचवली जाते, तर तो आवाज मुळात तुमचा आहे, तुम्ही मान्य करता? आवाज माझा, पण त्याच्यात तसा काही उल्लेख आहे असं मला तरी माहिती नाही. तुम्ही जर ऐकली क्लिप तर तुम्हाला ती लक्षात येईल. त्याविषयी जास्त विस्तृत मी करणार नाही, कारण त्याच्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला लवकरच ते कळून येईल, कारण भ्रष्टाचार कुठे असतो. मनसे तुमच्यावर वारंवार आरोप करते, एसीबीकडे त्यांनी तक्रार केली, काम आहे करतायत, आरोप केलेला आहे सिद्ध झालेला नाहीये, हे मी इथे सांगू इच्छिते. धन्यवाद. या होता महापौर स्नेहल आंबेकर. त्यांनी मनसेने जे आरोप केलेले आहेत ते सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि त्याची रीतसर चौकशी लवकरच होईल असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.